पुण्यातील आजम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तेथे पर्यवेक्षक परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नसल्याचं समोर आलंय. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या गट क प्रवर्गासाठी आयोजित परीक्षेचा सावळा गोंधळ सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. हेड कोऑर्डिनेटर कोणी कॉलेजमध्ये आम्ही आहोत. बऱ्याच मुलांचं इथं हॉल तिकीट जनरेट म्हणजे हॉल तिकीटचा नंबर आहे, ह्या नंबर मिळालेला नाहीये. 10 वाजून गेले आता राईट टाइम 10 वाजून 2 मिनिटं झालेले. अजून एवढी मुलं आहेत, सगळ्या मुलांना हे करा एकदा. सगळ्या मुलांना आतापर्यंत त्यांना सीट नंबर भेटत नाहीये, डायरेक्शन कोण देत नाहीये. अजूनही बघू शकता तुम्ही, विचारल्यानंतर कुणीही गाईड करत नाही की बाबा हे या पद्धतीने इथं जायचंय म्हणून. स्टुडंट सगळे उडाउडीचे उत्तर देते आणि काही ब्लॉक नाही. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या तर काही जणांना प्रश्नपत्रिका मिळाल्याच नाही. आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार आरोग्य विभागाविरोधात संताप व्यक्त केलाय. असाच प्रकार नाशिकमध्ये सुद्धा बघायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ चालू असल्याचं दिसत आहे. एकच परीक्षा 2-2 वेळा द्यायला लागत आहेत. प्रवासाचा खर्च, त्यासोबत राहण्याची सोय इत्यादी सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना बघाव्या लागतात. मात्र हे या सरकारला कळत नाहीये असं दिसतंय. यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांची निवड करताना मोठा भ्रष्टाचार झालाय. परीक्षा कंपन्या घेणाऱ्या ब्लॅकलिस्ट मध्ये होत्या. परीक्षा घेणारी ही कंपनी ब्लॅकलिस्ट मध्ये असूनही त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असू शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अधिक माहितीसाठी पाहत राहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.